नेतावरील सर्व आदरणीय मान्यवर महाराष्ट्राच्या बंधू भगिनी उपस्थित शिक्षण प्रेमी सर्वप्रथम मी आपल्याला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. 2020 नव्या वर्षाची सुरुवात आपण फार सुंदर केली. ही जी शिक्षण परिषद, मी त्याला शिक्षण परिषद म्हणणार नाही बरं का, मला वाटतं आपण हे नाव बदलायला पाहिजे. माझ्या मते ही भारत भविष्य परिषद आहे. माझ्या मते शिक्षण हे भविष्य आहे. आता मी सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट आहे म्हटल्यावर कुठल्या तरी इक्वेशनने सुरुवात करायला पाहिजे ना, तर भाषणाची सुरुवात इक्वेशनने करतो. तर एकदा एक चर्चा चालली होती सायंटिस्टशी की आतापर्यंत अनेक इक्वेशन्स आहेत नाही का, त्यातली सर्व तुम्ही शिकवता वर्गात, तर त्यातलं सर्वात मोठं सर्वात पॉवरफुल असं इक्वेशन कुठलं? मग एक उभा राहिला म्हणाले न्यूटन्स सेकंड लॉ, एफ इक्वल टू एम ए आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन, बरोबर ना? दुसरा उभं राहिला म्हणाले नाही 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 आइन्स्टीन E equal to mc square. E is energy, m is mass and c is velocity of light. बरोबर. आणि मी आपलं शांत बसलो होतो. मग म्हटलं तुमच्या मध्ये म्हटलं इक्वेशन सर्व म्हटलं न्यूटन नाही आइन्स्टीन नाही. अरे न्यूटन नाही आइन्स्टीन एवढं मोठं होतं इक्वेशन. मी म्हटलं ते इक्वेशन म्हणजे E equal to f. तर त्यांना कळे ना व्हॉट इज ई अँड व्हॉट इज एफ. तर मी म्हटलं ई इज एज्युकेशन इक्वल टू एफ इज फ्युचर. शिक्षण हे भविष्य घडवत आणि म्हणून म्हटलं की याला शिक्षण परिषद न म्हणता भारत भविष्य परिषद असं म्हणलं. नव वर्षाची सुरुवात मी चांगली केली आहे बरं का, कारण आज पहिल्यांदा मनशक्तीला भेट दिली. मनशक्ती माइंड जिम बाय आणि इट इज माइंड ब्लोईंग. तुम्हाला म्हणजे माझा इतका प्रवास आलाय, जवळजवळ 42 देशात मी जाऊन आलेलो आहे आतापर्यंत, पण एकाही देशात भारत भरून मी अशा प्रकारचं माइंड जिम पाहिलं नाही. आणि हे केवळ आपल्याला स्तुती करण्यासाठी मी सांगत नाही, मला खरंच तसं वाटतं. आणि हे पाहूनच माझ्या डोक्यात अनेक विचार आले, त्यातले काही मी आपल्याला सांगितले की त्याचं पुढे जाऊन काय काय करता येईल आणि आपण लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. अनेक कल्पना मला आलेल्या आहेत. आणि माझ्या मते मनशक्ती माइंड जिम जे आहे याला जसं आपण ग्लोबल रिसर्च अलायन्स म्हणालात ना, तसं हे ग्लोबल करता येईल आपल्याला सगळ्या. म्हणजे अहो लोक भारतामध्ये ताजमहाल बघायला येतात, ते न बघायला येतात इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर. त्याच्यावर नंतर मी आता आपण म्हणालात की आपण म्हणाल की तुम्ही इक्वेशन तर मांडलं पण ते प्रूव्ह करायला पाहिजे तुम्हाला. सायंटिस्टला नुसतं इक्वेशन मांडणं चालत नाही, तर त्याचं प्रूफ अनेक प्रूफ्स आहेत, त्यातला एकच देतो तुम्हाला मी. आणि ते 30 मार्च 2000 ला मिळालं. 30 मार्च 2000 ला काय झालं ते तुम्हाला सांगतो. क्या नारायण आपले जे राष्ट्राध्यक्ष होते राष्ट्रपती होते, तर त्याच्या नावाने एक लेक्चर आहे बरं का, आणि ते कॅनबरा मध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियाची राजधानी, ते 2 वर्षापूर्वी मी दिलं. आणि त्यातला जो पहिला भाग आहे त्या भागाविषयी मी सांगतो, त्याच्यात मी जे काय तुम्हाला त्यांना सांगितलं होतं त्यामुळे तेच मी त्याचा पुनरुच्चार करतो. तर के आर नारायणन आणि माझ्यामध्ये आमचं जे लहानपण होतं त्याच्यात बरंचसं साम्य आहे. जसं ह्यांनी सांगितलं सागरने की अत्यंत गरीब परिस्थितीत जन्म वगैरे हे सगळं बरोबर आहे, अनुमानी 12 वर्ष सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं.
ज्ञानानंद त्यांचाही जन्म अत्यंत गरीब परिस्थिती झाला होता आणि मी शाळेमध्ये शाळेला जाणे 1 किलोमीटर चालायचे ते 15 किलोमीटर चालायचे. दुसरी गोष्ट म्हणजे ते इतके गरीब होते की त्यांच्या आईला निदान माझ्या आईने कुठूनतरी भिक्षा माझे पैसे त्यांना तेही जमत नव्हतं म्हणून ते काय करायचे वर्गात जेव्हा शिकवत असत ना शिक्षक तेव्हा ते वर्गाच्या बाहेर राहायचे आणि नोट्स घ्यायचे इतरांकडून त्यांनी वापरलेली पुस्तकं वगैरे असे शिकायचे. आणि दोघांमधलं आणखी एक साम्य म्हणजे दोघांनाही टाटा शिष्यवृत्ती मिळाली आणि दोघेही आम्ही जिथे पोहोचलो ते केवळ त्या एका शिष्यवृत्ती. आता आपण म्हणाल की 30 मार्चला प्रूफ कसं काय. 30 मार्च 2000 पद्मभूषण मला पद्मश्री नंतर पद्मभूषण मिळालं होतं ते त्या दिवशी मिळालं कोणाच्या हस्ते आणि त्याहूनही मोठ म्हणजे माझ्या मागोमाग त्या दिवशी ते कोणाला मिळालं रतन टाटा. म्हणजे ज्या रतन टाटा म्हणजे ते टाटा ग्रुपचे प्रमुख नाही का त्यांनी जी 60 रुपये स्कॉलरशिप मला दिली ते टाटा आणि ज्याने स्कॉलरशिप घेतली तो मी आणि ज्या स्कॉलरशिपमुळे राष्ट्रपती होऊ शकले ते के आर नारायणन एकत्र प्रूफ झालं. आता मला बरं वाटतं सातत्याने दुसरं द्यायचं नसतं तर हा त्यातला एक माझ्यामध्ये फार महत्वाचा भाग. अर्ध भाषण माझं सागरने केलंय बरं का पुढाला काय बोलायचं उरलंय मला कळत नाही तर तू म्हणाला ते बरोबर आहे. माझे गुरु म्हणजे माझी आई भावे सर गुरु शर्मा आणि सेनाराम आणि यावर माझ्यावर ह्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी आणि 12वी याचं धडे आहे आणि 8वीमध्ये संस्कृतमध्ये आहे 9वीत हिंदीत आहे 10वीत मराठीतही आहे आणि इंग्रजीमध्ये आणि 12वीत मराठीत आहे गोव्याच्या ह्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यात आणि ते 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे इंग्रजीचं त्याच्यावर मुखपृष्ठावर माझा फोटो आहे कळलं की नाही. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण चीफ मिनिस्टर होते बरं का. तर मी म्हटलं त्यांना पत्र लिहिलं मी केवळ माझा फोटो ह्याच्यावर आहे म्हणून नव्हे तर म्हटलं तुम्ही एका शास्त्रज्ञाचा फोटो तिथे ठेवला आणि तो सुद्धा तो जिवंत असता बराच मला एका शाळेतनं मागणी आली की तुमच्या आयुष्यावरचा जो धडा आहे तो तुम्ही शिकवा तर मी शिकवला तो धड्यामध्ये या चौघांनी मला काय शिकवले सर त्यातल्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सांगतो कारण आपण शिक्षकांची ही परिषद आहे. माझी आई जसं त्यांनी सांगितलं 3री पास नव्हती बरं का 3री पास नव्हती म्हणून तिला ती नोकरी मिळाली नाही पण तिला वेगळी असं वाचता वगैरे यायचं पण शिकलेली नव्हती. आणि मला आठवतं की ध्येय उच्च असावं हे तिने शिकवलं. उदाहरणार्थ गणितामध्ये मला नेहमी 100 मिळायचे पण मध्येच कधी ते 97 मी आपल्या आनंदात असायचो 97 मिळाले. ती मला म्हणायची बस जरा दाखव बघू तुझे 3 मार्क कुठे गेले म्हणजे मी 97 कडे बघत होतो जे मला मिळाले आणि ते 3 ते 1 त्याच्याकडे बघत होतो. हा एक मोठा धडा होता. याने सागरने म्हटलेलं बरोबर आहे ती काँग्रेस हाऊस जवळ नोकरी मागायला गेली होती तिथे रांगेत उभी होती आणि तिला परतवलं कारण तिला विचारलं 3री पास आहेस का म्हणून. आता 3रीचं काही सर्टिफिकेट वगैरे नसतो तिला कुठं बोलता आलं असतं बोलली नाही म्हणायला की मी 3री पास नाही आहे आणि त्यामुळे तिला परत यावं लागलं. आणि परत येताना ती म्हणाली की माझा अपमान कशामुळे झाला कारण मला शिक्षण नाही तर माझ्या मुलाला मी एवढं शिकवणार किती शिकवणार तिला माहिती नाही शेवटची डिग्री कुठली आहे. तर मी हे झालो आपलं एस एस सी झालो नंतर इंटर सायन्स त्याच्यानंतर मी बॅचलर डिग्री केमिकल इंजिनिअरिंग UDCT आहे बघा मुंबईमध्ये युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी त्याला आता आय
आयसीटी झाले बरं का, ते डिपार्टमेंट नाही आहे, फुल फ्लेज युनिव्हर्सिटी आहे. आणि मला इतका आनंद होतो की गेल्या वर्षी सबंध भारतामध्ये ती दुसरी ठरली त्याच्यामध्ये, म्हणजे इतकी उंच ती गेलेली आहे. आणि आणखी अभिमान मला वाटतो की मी त्याचा चान्सलर आहे. रेकॉर्ड आहे मला का 15 वर्ष, म्हणजे अजून 3 वर्ष मला जायची आहे. तर बीकेमेन झालो मी, आणि झाल्यावर मग आईला म्हटलं आता संपलं बरं का, आता मी नोकरी करतो. ती म्हणाली नाही, तिने शोधून काढलं होतं पीएचडी आहे म्हणून. पीएचडी करायला पीएचडी झाल्यावर मी तिला म्हटलं आता संपलं बरं का, ती म्हणे नाही, तिने पोस्ट डॉक्टर रिसर्च आहे हे शोधून. ते म्हणाले ते तू करायला. आणि अशा प्रकारे म्हणजे ज्याला आपण उच्च ध्येय असं जसं म्हणतो, ज्याला आपण ऍस्पिरेशन असं म्हणतो, कळलं की नाही, ते तिने मला हे मी मुलांना आता सांगतो, युअर ऍस्पिरेशन आर युअर पॉसिबिलिटीज, कळलं की नाही. इफ यू थिंक ऑफ क्लाइम्बिंग एव्हरेस्ट यू विल गो ॲटलीस्ट अप टू कांचनगंगा, बट इफ यू एम ॲट कांचनगंगा यू विल गो ओनली अप टू हनुमान टेकडी, अँड इफ यू एम फॉर हनुमान टेकडी यू बी व्हेअर यू आर. हा जो धडा मी आज मुलांना शिकवतो तो धडा माझ्या आईने मला शिकवला. आणि मला आठवतं 17 नोव्हेंबर 2006 ते आम्हाला सोडून गेलं. त्याच्या आधी मला आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे 42 ऑनरी डिग्री मिळालेली आहे. त्यातली मला 25वी विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेत जी आहे त्यांच्याकडनं मिळाली, ते जाऊन मी तिला सांगितलं. ती म्हणाली हा आता मला बरं वाटलं, आता मी जाऊ शकते. आणि 3 महिन्यात ती आम्हाला सोडून गेली बेसिक. तर माझा पहिला शिक्षक म्हणजे माझी आई. दुसरा शिक्षक जसं यांनी म्हटलं त्याप्रमाणे भावेश सर. कारण काय झालं होतं, यांनी म्हटलं ते बरोबर आहे की 21 रुपये मिळाला आम्हाला, शेवटी चौपाटीला धुणी मांडणी करणारी एक तिची मैत्रीण होती, तिच्याकडनं तिची पुंजी होती बरं का संबंध, ती संबंध तिला तिने दिली आणि म्हणाली मुलाला शिकव. आणि त्यानंतर काय झालं होतं, इतके दिवस लागले की चांगल्या शाळा ज्या तिकडच्या होत्या, आर्यन हायस्कूल म्हणा, विल्सन हायस्कूल म्हणा, चिकित्सक तिकडच्या ऍडमिशन बंद झाल्या होत्या. त्यामुळे मी एका गरीब शाळेत गेलो, युनियन हायस्कूल, कळली की अशी आमच्यासारखी मुलं सर्व त्या शाळेत जायची. कामाठीपुरा वगैरेची मागची बघा अशा त्या वस्त्या होत्या ना, तिकडची मुलं तिथे यायची. पण त्या गरीब शाळेत श्रीमंत शिक्षक होते. आणि हे मुद्दाम शिक्षक वर्ग आहे म्हणून मी सांगू इच्छितो आपल्याला. आमचे कोलटकर सर आम्हाला मॅथमॅटिक्स शिकवायचे. एकदा पेपर एवढा कडक निघाला की म्हणजे 100 सोडा मला काहीतरी मला वाटतं 60-65 वगैरे मिळाले आणि अर्धा क्लास फेल झाला. आणि मला अजून आठवत वर्गात त्या फेऱ्या मारत पाठीपुढे मी चुकलो आणि रडत त्या फेऱ्या मारत होते. ही एक जी भावना असते ना ही फार महत्वाची असते, विद्यार्थ्याविषयी किंवा माझं चुकलं, मी त्याला अजून चांगलं शिकायला पाहिजे होतं. राजन त्यांना म्हणायचं काय तुम्ही धंड्यात आणि तुम्ही तुमचं कसं चुकलं वगैरे वगैरे हे सांगण्यात असे शिक्षक द्या. त्यातले एक म्हणजे भावेश सर. भावेश सरांचं काय होतं की केवळ चॉक अँड टॉक नव्हे, पळा आणि खडू नव्हे, तर ते आम्हाला दाखवायचे. आणि मी मुद्दाम सांगतोय आपल्याला कारण बऱ्याच वेळा कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला काय काय करता येत. तर मला आठवतं की साबण कसा बनवायचा याचा आपण याच्यात आपल्याला क्लास असतो नाही का, मग ती सगळी इक्वेशन बरोबर, म्हणजे मुलांना इव्हन 10 पैकी 12 मार्क सुद्धा मिळू शकतात इतकं म्हणजे ते चांगलं लिहितात. पण त्यांनी साबण कसा बनवायचा हे पाहिलेलं नसते. तर मला अजून आठवतं की ते आम्हाला शिवडीला हिंदुस्थान युवांची फॅक्टरी होती, त्यावेळी ट्राम्स असायच्या बरं का, आमच्याकडे बसेस वगैरे नव्हत्या त्यावेळीच गिरगाव म्हणतोय मी. आणि त्याचे पैसे त्यांची पण माझी ताकद नव्हती, ते स्वतः गरीब होते तरी ते पैसे देऊन आम्हाला ती काड्याची पेटी विमको आठवत असेल आपल्यापैकी काही ना. आणि त्याची फॅक्टरी अंबरनाथला होती. माझा पहिला प्रवास जो झाला रेल्वे मी जो केला तो त्यांनी आणि त्याने तिकीट काढलं होतं बरं का माझं. आणि त्यावेळेला आम्ही ते पाहिलं म्हणजे तो म्हणजे ते हे कसं करायचं, संबंध प्रतिक्रिया त्याने आम्हाला दाखवली. म्हणजे पहा आणि शिका
केवळ वाचा आणि शिका आणि गोका आणि शिका असं नव्हे. आणि हा जो मंत्र आहे हा फार महत्वाचा होता. आणि एक दिवस त्याने जो मंत्र केला त्याने मला केवळ विज्ञानातला तो धडा नव्हता, माझ्या आयुष्याचा धडा होता. आणि आपल्या विका बरीच जागा माहिती असेल तो पण मी रिपीट करतो कारण त्याची फार मोठी हे आहे. तर ते एके दिवशी आम्हाला सूर्याच्या उगनात असे घेऊन गेले आणि त्यांच्याकडे ती कॉन्व्हिक सेल बरोबर बिंग होतं आणि त्याचं फोकल लेन कशी काढायची. त्याने तो कागद धरला, वर खाली केलं, प्रखर बिंदू आला तेव्हा ते म्हणाले की ही फोकल लेन. आणि का कोणासह त्याने तो धरला आणि तो कागद जळला. जळल्यावर ते माझ्याकडे वळले, का कोणासह, आणि म्हणाले अशा प्रकारे जर तू फोकस केलंस, म्हणजे सर्व शक्ती तुझ्या केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतोस जगामध्ये काही करू शकतो. आणि दोन गोष्टी झाल्या त्याच्यामुळे. पहिली गोष्ट अशी की म्हटलं विज्ञानचं एवढं सामर्थ्य आहे, मी वैज्ञानिक होणार, त्या एका क्षणामध्ये मी ते ठरवलं. दुसरं एक फिलॉसॉफी ऑफ लाईफ, फोकस अँड यू कॅन अचीव. कारण मी मुलांना नेहमी सांगतो, माझा माझे जे अनेक मंत्र आहेत त्यातला, कॅन यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग. मुलांच्या शक्ती वाया जातात, त्यामुळे हा फोकस जो आहे हा मला दुसरा धडा मिळाला. त्यानंतर मी मोठा झाल्यानंतर तिसरा धडा एके दिवशी मला सहज लक्षात आला. तो म्हणजे असा की जेव्हा आपण बरोबर भिंग असं धरतो कळे की नाही, सूर्याची किरण समांतर असतात ना एकमेकाला, पॅरल. आणि पॅरललाईनची प्रॉपर्टी काय, ते भेटत नाहीत कधीच एक. कॉन्व्हेक्स लेन्स काय करतं, सगळ्यांना एकत्र. आणि त्यानंतर मग मी कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिपवर लेक्चर द्यायला सुरुवात. कारण रेस, रिलिजन, कास्ट ते दुभंगतोय बघा आज. आता काय होत आहे आपल्याला, कॉन्केव्ह लेन्स लिडरशिप. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय, या रेषा अशा आहेत ना त्या आणखी दूर जातात, आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप आवश्यकता आहे. टीम इंडिया, वन इंडिया हे हा नंतर आला. त्याच्यामुळे मी ते प्रॅक्टिस मध्ये कसं आणलं, मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा डायरेक्टर झालो. त्याच्यात अनेक डिव्हिजन्स होत्या. डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, बायो केमिस्ट्री वगैरे वगैरे वगैरे. आणि डिव्हिजन म्हणजे ते एकमेकांशी बोलत नसत. मी म्हटलं नथिंग डुईंग, मी फक्त प्रोजेक्ट फायनान्स तीच करणार ज्याच्यामध्ये अनेक डिव्हिजन एकत्र येईल, सगळ्यांना एकत्र आणलं. कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप. त्यानंतर मी डायरेक्टर जनरल झालो सीएसआयआरचा. 38 लॅबोरेटरीज नंतर झाला, मी होतो तेव्हा 40 लॅबोरेटरीज झाल्या, त्यातल्या दोन मी बंद केल्या. भारतात इतिहासात भारतामध्ये खूप काही बंद होत नाही, पण त्या मी केल्या कन्सॉलिडेट करण्यासाठी, फार महत्वाचं आहे. आणि मला आठवतं दोन लॅबोरेटरीज एकमेकाशी बोलत नसत, कळलं. तर मी परत टीम इंडिया, वन इंडिया, सीएसआर विजन केलं, त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र आणलं मी. आणि जिथे दोन लॅबोरेटरीज एकत्र काम करत नव्हत्या, मी जेव्हा 2006 रिटायर झालो त्यावेळी 19 लॅबोरेटरी एका याच्यामध्ये काम करत सगळ्या एकत्र. आणि सीएसआर मधला हा जो बदल आहे, याला जयन नारळीकरांचं जे पुस्तक आहे सायंटिफिक एज, तर त्यांनी भारतात सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्यामध्ये जास्त जास्त म्हणजे उत्तमात उत्तम 10 गोष्टी काय घडल्या, तर त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी लिहिलं पहिल्यांदा म्हणजे रामानुजन, त्याच्यानंतर एस एम बोस, आपल्याला कल्पना असेल बोस आइन्स्टीन इक्वेशन म्हणा किंवा बोसॉन म्हणा वगैरे ते वगैरे कळलं की नाही. आणि अशा प्रकारे नंतर मग आपले सी व्ही रामन ज्यांना नोबेल प्राईज मिळाला, असं करत करत खाली ग्रीन रिव्होल्युशन वगैरे. आणि 10वा म्हणजे सी एस आयचा हा जो बदल झाला आहे, ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज रँक्ड ॲज द टॉप 10 अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे सगळं का झालं, सगळ्यांना मी ते एकत्र आणून जे काम केलं त्याच्यामुळे एक झालं. एक बांबू तुम्ही असा तोडू शकता, पण जर 10 बांबू एकत्र आले तर हाताने तो तोडणं तुम्हाला शक्य नाही. हा महत्वाचा भाग त्यातला माझ्या लक्षात आला. त्यानंतर
मला अजून आठवतं, मी रिफ्लेक्ट करायला लागलो, आज आपण सोलर एनर्जी विषयी बोलतोय, कळलं की नाही, रिन्युएबल रिसोर्स वगैरे वगैरे याच्यावर चाललेलं नाही का, सस्टेनेबिलिटीवर हे चाललेलं आहे, ग्रीन टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. त्यामुळे माझ्या डोक्यात असा विचार आला होता की कागद जाळायला नॉर्मली मी काहीतरी रॉकेट टाकेन आणि मग काड्याची पेटी वगैरे असं घेईन. अरे सूर्य आहे की त्याचा वापर आपण का करू नये. आणि आणखी काही पण भाग आहेत, पण मला सांगायचं काय, त्या कॉन्व्हेक्स लेन्सला 10 रुपये लागले असतील. त्या 10 रुपयामध्ये त्यांनी केवळ मशेलकरचं आयुष्य घडवलं नाही, त्याचं भविष्य घडवलं, कळ का. हे सर्व आपण शिक्षक करू शकता. आणि त्यामुळे मगाशीच मी बोलत होतो, जसं हे म्हणाले होते आपले ओबामा, की एज्युकेशन अँड इनोव्हेशन आर द करन्सीज ऑफ द फ्युचर. मी म्हणतो एज्युकेशन इन इनोव्हेशन अँड इनोव्हेशन इन एज्युकेशन आर द करन्सीज ऑफ द फ्युचर. आणि इनोव्हेशन इन एज्युकेशन याचा अर्थ काय, की काही ना काही बदल घडवताना असा आपल्या पेडॉगॉजीमध्ये म्हणा किंवा द वे वी अप्रोच वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये पहा आणि शिका हे सगळ्यात स्वस्त आहे बरं. आणि हे करणं फार महत्वाचं आहे. हे झाले आमचे भावेश. प्रभू शर्मा ज्यांच्या हाताखाली मी PhD केली, अवघ्या 27व्या वर्षी ते फुल प्रोफेसर झाले. आता विजय तुम्ही म्हणाल की त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे होता, तर त्यावेळी गुणवत्तेला एवढा मान दिला जायचा की ते पुढे कोणीतरी मोठे होणार हे जाणून त्यांना 27व्या वर्षी. आज जर तुम्ही ते केलं तर सरळ हायकोर्ट. आणि ते खरं ठरलं, ते पुढे जाऊन फेलो ऑफ रॉयल सोसायटी झाले. फेलो ऑफ रॉयल सोसायटीचं महत्व मी तुम्हाला सांगतो की ते 1660 मध्ये ही संस्था स्थापन झाली. आणि त्याला मिळणारा हा जो मान आहे हा नोबेल प्राईज नंतर सगळ्यात मोठा समजला जातो. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो त्यावेळी मला एक हे आला होता, मेसेज आला होता एका फेलो, दुसऱ्या फेलोचा, सर एरिक साइक्स, की नाउ ओनली 2 greater things कॅन हॅपन टू यू इन युअर लाईफ. 2 मोठ्या गोष्टी होऊ शकते, 1 is Nobel Prize अँड 2 is death. 1 is certain अँड अदर 1 is uncertain. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो इंजिनिअरिंग मध्ये पहिले FRS म्हणजे प्रोफेसर एमर्जी. म्हणजे त्यांनी ज्यावेळी त्यांचा जो विश्वास ठेवला होता, आज काय झालंय तुम्हाला मी सांगतो, भारतामध्ये ट्रस्ट डेफिसिट, बजेट डेफिसिटचा हे नाहीये, विश्वास. सबका विश्वास हे ठीक आहे, पण विश्वास आज याचा झालेला आहे. तर त्या 27व्या वर्षाच्या ह्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, 32व्या वर्षी जसं मी सांगितलं ना अर्धा भाषण त्यांनीच केलं म्हणून, तर मला आठवतं नायडूंबा तिकडे आले होते लंडनला, इंदिरा गांधींनी त्यांना पाठवलं होतं, कारण आपले प्रोफेसर खुराना ज्यांना नोबेल प्राईज मिळाला ते आले आणि त्यांना नोकरी मिळाली नाही आणि ते परत गेले होते. तर ते म्हणाले काय नाही तुम्ही जा, उत्तमातली उत्तम मुलं उचला आणि त्यांना तिकडच्या तिकडे जॉब द्या. आणि माझं अपॉइंटमेंट लेटर काय होतं माहिती का तुम्हाला, मी नायडूंना भेटलो गेलो तेव्हा मला कल्पना पण नव्हती की मी परत जाणार, म्हणून कारण नुकताच मी सेटल झालो होतो, घर होतं, गाडी होती, चांगलं हे होतं वगैरे वगैरे. आणि 30 मिनिटात बाहेर आलो तेव्हा मी त्यांना ऑलरेडी प्रॉमिस केलं की मी परत येतो, कारण मी काय माहितीये जास्त इथून विचार नाही करत, इथून करतो. आणि त्यावेळी मी परत आलो अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये. आणि मला आठवतं की त्या प्रोफेसर शर्मांच्या हाताखाली मी PhD केली. म्हणजे मला त्यावेळी बऱ्याच स्कॉलरशिप्स होत्या, पण मी म्हटलं प्रोफेसर शर्मा म्हणून मोठे गुरु कोण भेटणार. आणि त्यांनी जे केलं हे मुद्दाम शिक्षक वर्गाला मी सांगू इच्छितो, म्हणजे त्यांची कमिटमेंट जी याच्यासाठी त्यांच्या स्टूडसाठी एवढी होती, की त्यांची पत्नी एकदा इथून राजस्थानहून येत होती जोधपूरहून, आणि तिचं 4 वर्षाचं मूल तिच्या मांडीवर गेलं गॅस्ट्रोएन्टरायटिस अहमदाबाद. ते आले त्याच्यानंतर त्याचं दहन वगैरे झालं आणि माझे एक हे होते घेरावत म्हणून एक स्टुडंट, त्यांची PhD संपली होती आणि त्यांनी थेसिस लिहिलं होतं. हो ते स्मशान मिळून आले आणि 2 तासात त्याला चिठ्ठी जाते की तिचं थेसिस हे राहिलं होतं ते मला पाठवून देऊ. त्याचं कारण काय,
कारण त्याला आठवड्याभरात जॉब करायचा होता. काय कमिटमेंट बघा, जसं आमचे कुरटकर सर रडत होते तसे हे शिक्षक. म्हणून जेव्हा शिक्षक भारत घडवणार आहे आपण असं म्हणतो, विवेकानंदांनी सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं आहे, तर हे करणं माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर असतात प्रोफेसर सेनाराव, भारतरत्न प्रोफेसर सेनाराव, त्यांच्याविषयी मी नंतर बोलीन. त्यांना फक्त नोबेल प्राईज सोडून सगळं मिळालेलं आहे. 86 वर्षाचे आहेत पण ते अजूनही 18 वर्षाच्या मुलाचा त्यांचा उत्साह आहे. आणि लॅबोरेटरीमध्ये ते 12 तास असतात. तर ह्या 4 गुरुंमुळे मी घडलो. एक दोन गोष्टी मला खास सांगाव्याशा वाटतात की आपण म्हणालात माणूस घडवणार शिक्षण माझ्यामध्ये फार महत्वाचं. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राईट टू एज्युकेशन त्याच्याविषयी आपलं बोलणं झालेलं आहे आणि ते होत आहे. फ्रॉम राईट टू एज्युकेशन टू राईट एज्युकेशन अँड राईट वे ऑफ एज्युकेशन या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून राईट एज्युकेशन मी म्हणेन आपण म्हणतात ते माणूस घडवणारं शिक्षण. आता त्यामध्ये काय असतं की राईट एज्युकेशन म्हटलं की आपण ज्ञान संवर्धन, बुद्धी संवर्धन, विचार संवर्धन, व्यक्ती संवर्धन, पण सर्वात महत्वाचं मूल्य संवर्धन, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ही जी मूल्य आहेत ही फार महत्वाची. आपण मगाशी याच्यावर बोललो, साधारणतः आमच्यात अनेक हे झालं कारण ही जी मनशक्ती माइंड जिम आहे इट लुक्स ॲट द माइंड बट ॲज इम्पॉर्टंट ॲज माइंड इज माइंड सेट. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो जर मुलं घडवायची असतील तर त्याच्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता, ॲबिलिटी, ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड. तुमच्याकडे ॲबिलिटी असेल बिकॉज युअर माइंड इज पॉवरफुल, तुमच्या सगळ्या टेस्ट पास होतील, कॉन्सन्ट्रेशन म्हणा हे म्हणा ते म्हणा, बट माइंड सेट जी मनोप्रवृत्ती आहे ही माझ्या मते अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मी एक माइंड वर्सेस माइंड सेट असं एक माझा एक लेक्चर आहे, माझा रिइन्व्हेंटिंग इंडिया पुस्तक जे याने सह्याद्री प्रकाशनने छापलं आहे आणि त्याचं मराठी अत्यंत सुंदर भाषांतर स्मिताने केलं आहे, दोघेही आहेत तिथे. तर त्यामध्ये तो एक चॅप्टर आहे. कारण काय असतं म्हणून मला तुमचा तो एक प्रयोग आवडला की सगळ्यांनी एकत्र येऊन कसं कोऑपरेटिव्ह हे काम करतात. कारण काय होणार आहे आता, लर्निंग बाय रोट टू लर्निंग बाय डुईंग टू लर्निंग बाय क्रिएटिंग. लर्निंग बाय डुईंग म्हणजे काय, सरांनी सांगितलेलं 1, 2, 3, 4, 5 त्यातली कुठली चुक आहे नाही बरं का, पण लर्निंग बाय क्रिएटिंग म्हणजे स्वतः काहीतरी करणं आणि लर्निंग बाय को क्रिएटिंग सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं. आणि लर्निंग बाय को क्रिएटिंग म्हणजे काय, नॉट जस्ट मॅन अँड मॅन ऑर वुमन अँड अ मॅन ऑर वुमन अँड अ वुमन, मॅन अँड मशीन, मशीन बरोबर आपण कसं काम करणार. म्हणून आता आपण रोबॉट्स म्हणत नाही, कोबॉट्स म्हणतो, कोऑपरेटिव्ह रोबॉट्स, लक्षात आलं ना, ते दोघांनी मिळून एकत्र कसं काम करायचं. तर हा माझ्या मते सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ते आपण कसं शिकू हा त्यातला एक भाग आहे. आता दोघे एकत्र काम कसं करतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. माझ्या आईच्या नावाने अंजनी माशेलकर, अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड काढले. इन्क्लुझिव्ह याचा अर्थ सर्वसमावेशन, म्हणजे गरिबातल्या गरिबांना. त्या अवॉर्डची पण गंमत आहे, म्हणजे ती कसं सुरू झालं 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. मी 11.5 वर्ष इथे होतो, दिल्लीत होतो, विकेंडला मी यायचो, म्हणजे शुक्रवारी रात्री येत असे, शनिवार रविवार प्रवेश काळ आणि तिथून संध्याकाळी जात असे. आणि त्यावेळी जे काही खिशात पैसे असतील नेहमी मी काहीतरी चिल्लर ठेवतो, म्हणजे तुमचं पेटीएम वगैरे सगळं ठीक आहे पण माझ्या खिशात नेहमी असे कॅश असते. तर जाताना मी तिला ती कॅश देत असे कळगिने. आणि कधीच विचारलं नाही आम्ही इतक्या वर्षामध्ये की तू काय केलंस त्या कॅश. ती गेल्यानंतर मला आठवतं श्रुती तिचे हे साड्या वगैरे सगळं ते बघून व्यवस्थित हे करत होती आणि दोन साड्यांच्या मध्ये तिने सगळे तो पैसे ठेवले होते आणि त्याच्यावर एक चिठ्ठी ठेवली होती की तू ज्ञान विज्ञानात तू गुंतलेला आहेस पण गरिबांसाठी काहीतरी यातलं करतो.
आणि त्या फिल्मला मोठा अवॉर्ड मिळालं होतं. काय काय आपलं घर फिल्म ते हा ते मिळालं होतं 5.5 लाखाचं आणि आणखी एक काहीतरी 5 लाखाचं मला दुसरं मिळालं. ते सगळे पैसे एकत्र काढून मी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड केलं. म्हणजे ज्या विज्ञानाचा गरीबातल्या गरीबांना फायदा होईल आणि याच्यात अनेक प्रयोग अनेकांना हे दिलेलं आहे कळलं की आता आपण ECG काढायला गेला समजा तर आपण झोपता आणि मग ते सगळे 12 लीड वगैरे आणि काहीतरी तुम्हाला 200, 300, 400, 500 रुपये चार्ज करतात. ते 5 रुपयामध्ये तुम्हाला ECG म्हणजे जसा तुमचा मोबाईल आहे ना तसं त्यातला अर्धा म्हणजे त्याच्या आकाराचा त्याच्यावर तुम्ही 2 अंगठे ठेवा 15 सेकंदासाठी आणि सेन्सर जो आहे ही तुमची हृदय आहे इकडे 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 3 मिनिटांमध्ये जर तुम्ही ऍप डाउनलोड केलेलं असलं संकेत तर तो ECG तुमच्याकडे जातो 5 रुपये. हे गरिबांसाठी ह्याचा अर्थ असा की जसं खेड्यापाड्यामध्ये जसं आता हे येईल कनेक्टिव्हिटी येईल तेव्हा एखाद्या वृद्ध स्त्रीला जर छातीत दुखायला लागलं तिचा ECG काढायचा असला तर त्या बैलगाडीत टाकून ते 2-3 किलोमीटर जायचं त्याची काही आवश्यकता नाही. हे कोणालाही करता येईल म्हणजे थर्मामीटर वापरण्यासारखं आहे अशा प्रकारच्या आहेत. तर यावर्षीचं जे दिलेलं आहे ते मॅन अँड मशीन हे एकत्र काम कसं करू शकतं असं आहे. यावर्षी 150 वर्ष झाली ना गांधीजींच्या जन्मा. तर आपण पाहिलं असेल की गटारं साफ करणारी ही जी काम असते त्याला मॅन होल आपण म्हणतो. अहो मॅन इन द होल ही चुकीची कल्पना आहे. कळलं की त्याचं आयुष्य 30-31 वर्ष असत. आज जाता येतात ते दारू घेऊन जातात त्याचं लिव्हर कोलॅप्स होत. समाजामध्ये त्यांना काही मान्यता नाही. कळलं का त्यांच्या मुलांना वगैरे आणि अशी जगणारी ही 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 मंडळी. तर ते काम रोबॉट्सने करावं म्हणून एक स्टार्टअप आहे केरळ त्यांनी ते रोबॉट्स बनवला त्याच्यामध्ये. कळलं का ह्याचा अर्थ काय की आणि ते 2-3 पटीने वेगाने होत बरं का असं. आता आपण म्हणाल अरे तुम्ही त्याची नोकरी केली मग तो काय करणार. मग त्यांनी काय केलं माहितीये का ज्यांची नोकरी जाते अशा लोकांना म्हणजे जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करतात अशा लोकांना त्यांनी रोबॉट कसा वापरायचा हे ट्रेन केलं. आता कल्पना करा तुम्ही मॅन इन द होल तिथून मॅन बिकम्स अ रोबो ऑपरेटर. त्यांची गेलेली प्रतिष्ठा परत म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की या ही यंग मुले 25-26 वर्षाची की चक्क ती ज्यांना ट्रेन केलेलं त्यांनी साष्टांग नमस्कार घातला त्यांना की केवळ तुम्ही आमचं कुटुंब वाचवलं नाही तर आमच्या पुढच्या सगळ्या पिढ्या वाचवल. हेच याला आम्ही सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आणि म्हणून मी जे म्हणतो ना मॅन अँड मशीन को क्रिएशन हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि ह्याचं हे मी आपण जो प्रयोग आपण केला आहे तो अत्यंत उत्तम आहे. कारण आपण असं हे करता की 3 लोक 4 लोक ती एकत्र काम करतात त्यांची क्षमता काय अशा प्रकारे हे इंटिग्रेट करत जायला पाहिजे माझ्या मते. आणि हे माझ्या मते विवेक हे धड्यात आलं पाहिजे आपल्या. कळलं की नाही कारण ही मुलं पैसा जास्त मिळावा म्हणून हे करत नाही त्यांना समाजामध्ये काहीतरी चुकतंय आणि ह्याची आपण दुरुस्ती केली पाहिजे म्हणून त्यांनी केलेलं आहे. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग मुक्त भारत हे फार महत्वाचं आहे. अहो मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कमी होत नाहीये स्टॅटिस्टिक बघा ते वाढत आहे. सुप्रीम कोर्टाने तर त्या दिवशी गव्हर्नमेंटला झाडलंय की यू आर सेंडिंग पीपल टू अ गॅस चेंबर टू डाय. ही समाजाची जी एक व्यथा आहे ही दूर होते. दुसरा भाग राईट एज्युकेशन मध्ये म्हणजे आणि हे त्यांनी का केलं कारण ज्ञान संवर्धन बुद्धी संवर्धन वगैरे तर मूल्य संवर्धन हे मूल्य संवर्धन त्यांचं झालं होतं आणि त्यांची नवीन मूल्य असल्यामुळे हा समाजाचा जो शाप आहे तो दूर करण्यासाठी त्यांनी काम केलं. तर अशी मुलं आपण करवायला पाहिजे हा त्यातला मुख्य भाग. त्यानंतर मी अमेरिकेत गेलो होतो त्या ठिकाणी पाहिलं त्याचं अमेरिकेत एक लेबर डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने त्यांनी म्हटलंय की माध्यमिक शिक्षण घेत असणारी जी आज मुलं आहेत त्यातली 2/3 मुलं जी आहेत दे विल डू जॉब्स विच डू नॉट एक्झिस्ट टुडे. ती अशी कामं करतील की ते कामच आज नाहीये. ह्याचा अर्थ हे फार भरभर भरभर आता आपण पाहा ना आपण आपल्याला समजा पैसे हवे असतील तर पूर्वी काय करायचो आपण बँकेत जायचो ना
तिकडे त्या काउंटरवर आले तुम्ही जाऊन घ्यायचं वगैरे. आता म्हणजे तुमचा मोबाईल आणि माझा मोबाईल हा जो बदल, म्हणजे हे मधली जी मंडळी आहे ती सगळी गेली. असे हे जॉब सतत जाणार आहेत नवीन जसं टेक्नॉलॉजी येणार आहेत. पण त्यामुळे शाश्वत अशी पाच मूल्य सगळे मानतात ती असायला पाहिजे. सगळ्यांची अशी हे झालेली आणि ती कुठली, पहिली गोष्ट म्हणजे कॉम्प्लेक्सिटी, डिलिंग विथ कॉम्प्लेक्सिटी आणि म्हणजे जटिल प्रश्न हाताळण्याची कला. दुसरी गोष्ट म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि आपण पाहत आपल्या टेस्टमध्ये. दुसरं म्हणजे क्रिएटिव्हिटी, नवसर्जनशीलता. चौथं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, ज्याला भावनिक बुद्ध्यांक असं म्हणतो. शेवटी ज्याला आपण एम्पथी म्हणतो. जसं मी नेहमी म्हणतो की इनोव्हेशन असतं, पॅशन असतं, कम्पॅशन हा त्यातला महत्वाचा भाग आहे हे शिकलो. आणि शेवटचं जसं मी आपल्याला समजून सांगितलं, को क्रिएशन म्हणजे सहकार्यांबरोबर काम करण्याची क्षमता. तर ही जीवनोपयोगी अशी पाच मूल्य महत्वाची आहेत. शिक्षण पद्धतीत बदल होतोय आपली, मला खात्री आहे आपली चर्चा झालेली आहे. कारण पहिलं सुरुवातीला काय होतं, ज्याला आपण मी शिक्षण 1.0 म्हणतो, ते गुरुकुल. एक गुरु असायचे, त्यांचा विद्यार्थी त्याच्यासमोर, आणि सगळं ज्ञान गुरुकडे असायचं, बरोबर. आणि त्याचा फायदा संबंध समाजाला मिळत नसेल, फक्त काही त्यातले जे नेमकी लोक आहेत त्यांना ते मिळायचं. नंतर शिक्षण 2.0 आलं, त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक गुरु आणि 30 मुलं, 40 मुलं, 50 मुलं, 60 मुलं, बरोबर, असेंब्ली नाही. आता तिसरं काय होणार आहे, डिजिटल, त्याला आपण ऑनलाईन लर्निंग म्हणतो. गुगल हा गुरु, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर गुगल येतो. आता लहान मुलांमध्ये त्याच्यामुळे थोडासा विचित्र हे पण व्हायला लागलाय. एके दिवशी मी एका मुलाला विचारलं की असं घाणेरडं पाणी होतं मध्ये, हे स्वच्छ करायचं काय, गुगल देखील ना, हे डेंजरस आहे. पण हे खरं आहे की पुण्याची संबंध लायब्ररी आज माझ्या स्मार्टफोनवर मध्ये आहे, एवढी माझी ती कपॅसिटी, मला तिथे जाऊन चालायची आवश्यकता नाही. पण त्यामुळे काय होणार आहे, शिक्षणाची पद्धतच बदलणार आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की माझे भावे सर आणि त्यांनी जे हे केलं ते दुसरं माझं पुस्तक कोणी हे करू शकत, म्हणजे ते सामर्थ्य ह्याच्यामध्ये नाही, गुगलमध्ये नाही. आणि मला सांगायला आनंद वाटतो, हे पुस्तक पाहिलं असेल आपण, शोध नव्या भारताचा, आता बाहेर होत, याचं रूपांतर स्मिताने केलंय सह्याद्री प्रकाशनने. तर त्यावेळी 2000 सालामध्ये जी सायन्स कॉंग्रेस होती, आपल्याला आठवत असेल, तर त्याच्यामध्ये मी अध्यक्ष होतो आणि अटलजी आले होते त्यावेळी, आणि नवीन सहस्रक सुरू होत होत. म्हणून त्यावेळी मी नवीन सहस्रकासाठी एक पंचशील दिलं होतं, न्यू मिलिनियम. सो न्यू पंचशील फॉर द न्यू मिलिनियम, 5. तर ते काय होते, विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, महिला केंद्रित कुटुंब वुमन सेंटर्ड फॅमिली, मानव केंद्रित विकास ह्युमन सेंटर्ड डेव्हलपमेंट, ज्ञान केंद्रित समाज नॉलेज सेंटर्ड सोसायटी आणि नवनिर्मिती केंद्र भारत इनोव्हेशन सेंटर इंडिया, अशी मी 5 मूल्य दिली होती. आणि त्यातला माझा जो विद्यार्थी केंद्रित शिक्षण होतात त्याच्यात मी त्यावेळी लिहिलेलं, म्हणजे हे 2007 म्हणजे बरोबर 20 वर्षापूर्वी, ते मी वाचून दाखवत. माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केला आहे, त्यातून शिक्षणाचं क्षेत्र कसं बाजूला राहील, अध्ययन आणि अध्यापन या संबंधीच्या धोरणात यापुढे आमूलाग्र बदल घडून येणार आहे. आतापर्यंत शिक्षण किंवा अध्यापन म्हणजे बोलणं शिक्षकाचं आणि अध्ययन म्हणजे शिकणं म्हणजे ऐकणं विद्यार्थ्याचं असं स्वरूप होत. वर्ग खोल्याच्या 4 भिंतींमध्ये शिकवणं बंदिस्त होत, ज्यामध्ये शिक्षक शिकवायचे आणि विद्यार्थी ऐकायचे. आता शिक्षण शिकणाऱ्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. मल्टीमीडियाच्या कल्पक वापरामुळे स्वयं शिक्षणाचे अनेक प्रोग्राम्स आता उपलब्ध आहेत. आतापर्यंत ज्यांच्यापासून शिक्षण खूप दूर होतं किंवा जे शिक्षणापासून शारीरिकदृष्ट्या खूप दूर होते,
त्यांच्या घरापर्यंत आता शिक्षण जाऊन पोहोचलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी 1884 मध्ये म्हटलं होतं, आपली मुलं मुली जर शाळापर्यंत जाऊन पोहोचत नसतील तर शाळांनीच त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. आणि विवेक आपल्याला आठवत असेल, आपण सर्वांनी ते ETH केलं, एज्युकेशन टू होम, आणि त्यानंतर तर आपण तर कमालच केली आहेत महाराष्ट्रामध्ये कळलं की नाही. तर हा जो भाग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि मी अशी आशा पण व्यक्त केली होती की त्याचबरोबर विविध स्थानिक भाषांमधून ज्ञाननिर्मिती केल्यास शिक्षणाचा विस्तार अधिक जोराने होईल, म्हणून त्याच्यावर पण आपण भर दिला होता. शिक्षण सर्वदूर पसरेल असा मोठा चमत्कार घडेल. अशा तऱ्हेने काम करण्यासाठी भविष्यात मोठं आव्हानात्मक काम असेल. आणि त्यामध्ये मी हे पण सुचवलं होतं आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना दरवर्षी परीक्षा द्यावी लागते, बरोबर? दरवर्षी आपण सर्व एकाच वेळेला परीक्षा देत असतो, 1,00,000 मुलं, 1,50,000 मुलं एकाच दिवशी, 13 मार्च म्हणजे 13 मार्च सगळं तोच पेपर आपण देणार. पण यापुढे असं घडणार नाही यासाठी माहिती तंत्रज्ञानाला धन्यवाद द्यावेत एवढंच कमी आहे. भविष्यात सातत्य असणारी आणि व्यक्ती परत्वे बदलत जाणारी सर्जनशील मूल्यांकन पद्धती अस्तित्वात आहे. एखाद्या मुलामध्ये विलक्षण बुद्धिमत्ता असेल तर त्याला वेगळं प्रशिक्षण देऊन त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा वापर करत त्याच्या करिअरचा विकास वेगाने करता येईल. आपल्या लक्षात आलं, कारण प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. आता नवीन ज्या टेक्नॉलॉजी झालेल्या आहेत, मी रिलायन्सच्या बोर्डावर आहे जसं मगाशी म्हटलं, तर रिलायन्सने इम्बाईब नावाची एक AI प्लॅटफॉर्म फॉर एज्युकेशन असली ही घेतलेली आहे. आणि मुकेश अंबानींची अशी कल्पना आहे की फॉर 1,000,000 म्हणजे, आणि ती हे असं आहे की एक मुलगा वेगळा आहे, दुसरा मुलगा वेगळा आहे, तिसरा मुलगा वेगळा आहे, तर इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेला जोडेल आणि त्याच्याशी सिंक्रोनस होईल अशा पद्धतीने त्या मुलाला शिकवत, म्हणजे इट इज इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन. आणि हे ते 10,00,000 विद्यार्थी फुकट हे करायचं त्यांचा आता मानस आहे, हा एक प्रचंड. दुसरं सांगतो आपण ह्याच्याशी प्रयोगशीलता म्हटलं त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी कशी बदलणार आहे. मी सगळे माझ्या आयुष्यात हे बघा, मी कुठलं पुस्तक वाचून सांगत नाही, माझ्या आयुष्याचं पुस्तक आपल्या समोर उघडतो. आतापर्यंत पाहिलं असेल की मी आतापर्यंत उदाहरणं देत मी जे काही शिकलो ते सांगतो. त्यातला आणखी एक उदाहरण देतो, शिक्षक आहेत म्हणून इकडे डेलावेर युनिव्हर्सिटीमध्ये मी हे होतो व्हिजिटिंग प्रोफेसर आणि प्रोसेस फ्लुइड मेकॅनिक्स नावाचा एक सब्जेक्ट शिकवतो. आता तिथे फक्त 90 मुलं होती, पण 90 मुलं एका क्लासमध्ये नव्हे, 30 मुलं 30 मिनिट 30 मिनिट. आणि माझं काय व्हायचं, 10 ते 11 12 ते 1 2 ते 3 परत परत तेच तेच. आणि मला ना, मी स्वतः काय बोलतोय परत तेच ऐकायला कंटाळा येतो, त्यामुळे तर याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. तर म्हटलं काय करूया, तर मी लायब्ररीमध्ये गेलो, कळलं, तिथे व्हिडिओ कॅसेट्स होत्या, लाईक लो रेनॉस बर हॅटोडियन मिक्स, मला अजून आठवतं सर जे आर टेलरची फिल्म होती एक 15 मिनिटाची. तर मी क्लासमध्ये यायचो आणि शिकवत नसे, म्हणायचं बसा आणि तो व्हिडिओ लावायचा. आणि तो व्हिडिओ लावल्यानंतर मी त्यांना प्रश्न पत्रिका वाटायचो की तुम्ही पाहिलं काय, कारण इन लाईफ देर आर 3 थिंग दॅट आर इम्पॉर्टंट, ऑब्झर्वेशन, अनालिसिस अँड सिंथेसिस. आपण पाहता कसं, कळलं ना, त्याचं अनालिसिस कसं करता आणि ते सगळ्यांना जोडून तुम्ही नवनिर्मिती कशी करता, तर हे मी टेस्ट करत होतो. आणि अमेरिकेमध्ये फार टफ असतं बरं का, शिक्षक मुलाची परीक्षा घेतात त्याला मार्क देतात आणि मुलं शिक्षकाला मार्क देतात, ते कसं शिकवतात आणि त्याचं प्रमोशन त्याच्यावर अवलंबून असत, बाकीच्या ह्याच्यामध्ये. तर मला आठवतं मी माझ्या हेड ऑफ द केमिकल डिपार्टमेंट कडे गेलो होतो प्रोफेसर मेझनर, तर ते म्हणाले की अमेरिकन विद्यार्थी म्हणजे फार कॉम्पिटेटिव्ह असतो, तू त्यांना टॉर्चर करतो, टॉर्चर म्हणजे टफ असं, टॉर्चरचा शब्द नाही वापरला त्यांनी, पण म्हणाल इट इज मेकिंग टफ, तर त्या ह्याच्यामध्ये तू शेवटचा आलास तर आय वुड बी सरप्राईज. तुम्हाला गमत सांगतो, ते केमिकल डिपार्टमेंट म्हणजे अमेरिकेतला 3 नंबरचं डिपार्टमेंट होतं, डेलावेर डुपॉन्ट वगैरे अजून होते, आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे जायंट्स असेल, म्हणजे आर्ट मेझनर, जिमी वे वगैरे सगळे, जिमी वे MIT चे डीन झाले नंतर, असं
म्हणजे मला आठवतं
त्यावेळी पाऊर अर्नाळकर, मधुकर अर्नाळकर ते रहस्यगीत लिहायचे, आठवणार झुंजार, काळा पहाड, संयोग आपल्या कल्पना असेल. आणि मला आठवत की एकदा मी त्याच्याकडे स्वाक्षरीसाठी गेलो होतो आणि त्यांनी अभ्यास सांभाळून रहस्यकथा वाचाव्या असं दिलं होतं. तर त्यामुळे मी भरपूर असतो, आता काय असतं मला वेळ नसतो कळलं की नाही, तर वेळ नसल्यामुळे मी सकाळी जेव्हा वॉक घेतो तेव्हा लेक्चर्स एक एक 20-20 मिनिटाची डाउनलोड केलेली असतात. तर आय एम लर्निंग व्हाइल आय एम वॉकिंग. अशी अनेक माध्यमं आता आलेली आहेत पण पुस्तकाला सबस्टिट्यूट नाही. आपला सागर आहे ते म्हणून सांगतो मी, शैक्षणिक मासिक एक होत एक आज जे टिकलंय ते हे, आणि त्यांनी मला मालत अशी हे दिलेली आहे रिटर्न मानक संपादक आहे मी 16 वर्षापर्यंत. आता त्यांनी वाचन संस्कृती रुजावी वाढावी याचा एक अभिनव मला नवीन कुणी अभिनव केलं की मला फार आवडतं. ती म्हणजे 5 वर्षात मला वाटतं काहीतरी फक्त 3000 रुपये ना वर्गणी, आणि मग 3000 रुपये पुस्तकांची भेट, आणि हे अनेक ठिकाणी ते प्रयत्न करून पदमोट करून आणि काम करतायत. तर अशा प्रकारे घरातलं सर्वात महत्वाची रूम जी आहे ते म्हणजे ग्रंथालय व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या घरात. ग्रंथालय त्याला हे नाही, जसं आपण म्हणालात मनशक्ती, त्याचबरोबर ज्ञानशक्ती वाढल्याशिवाय जसे म्हणाले ज्ञानशक्ती होणार नाही. आणि ज्ञानशक्ती काय त्याच्याही पुढे अनेक जी कामं आहेत ती त्याच्यासाठी आवश्यक आहे. ग्रंथ हेच माझ्या मते मोठे गुरु आहे. भाषण संपवताना मी एक माझे 5 मंत्र जे मी नेहमी सांगत असतो मुलांसाठी, तसे 10 आहेत पण त्यातले 5 सांगतो आणि ते संपवतो. कारण हे केवळ तुमच्यासाठी असं नाही आहे, तुमच्याकडनं ते मुलांकडे जावे कारण तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असतील, पण हे 5 मंत्र सांगू मी. पहिली गोष्ट म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे युअर ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज, त्यामुळे महत्वाकांक्षा उंच ठेवायला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे पर्सिवरन्स, चिकाटी, जिद्द. पर्सिवरन्स ऑलवेज पेज, इट इज टू अर्ली टू गिव्ह अप. विनर्स आर नेवर क्विटर्स अँड क्विटर्स आर नेवर विनर्स. चिकाटी असली पाहिजे हा दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे आपण काय असतं की आपल्याला नॉट ओनली एज्युकेशन अपॉर्च्युनिटी. मी सुद्धा आपल्यासमोर उभा आहे कारण केवळ शिकलो नाही मी, पण मला संध्या दिल्या समाजाने, देशाने वगैरे वगैरे. तर बऱ्याच वेळा आता काय होतं, आपण पाहिलं असेल की आपण दारावर ठोकत असतो, दार उघडेल आणि मी आज जाईन, आणि काही काही वेळा दार उघडत नाही. अशा वेळी स्वतःची दारं निर्माण करा. इफ द डोर्स डोंट ओपन, क्रिएट युअर ओन डोर. माझा अनुभव सांगतो मी, कारण प्रत्येक गोष्ट मी जी सांगते ती माझ्या जीवनाच्या ग्रंथामधून येते. मी जेव्हा एनसीएलला आलो, जसं सांगितलं कुठल्या परिस्थितीमध्ये मी आलो, 2100 रुपये पगार होता माझा आणि फार कठीण परिस्थिती होती. मला वैशालीचंही कौतुक करायला पाहिजे, त्यावेळेला गॅस सिलेंडर मिळायला 1 वर्ष लागलं आणि तिने केरोसिन स्टॉववर हे केलं 1 वर्ष जवळजवळ. कारण दुसऱ्या कोणतरी सांगितलं होतं 1 वर्षाच्या वेळी तुला 1 आठवड्यात मिळेल तर तू हे हे केलंस. मी म्हणणार मी हे केलं नाही करणार नाही. आणि ती तिला ॲलर्जी झाली काय काय वगैरे झालं, आपण त्याच्यात आपण धडा शिकलो बरं का. म्हणजे काय झालं माहितीये का, मी जेव्हा डायरेक्टर झालो एमसीएलचा तेव्हा विद्यार्थी आपले हे येत असतील ना नवीन एंट्रन्स, तर वैशालीला जो त्रास झाला तिला त्यांना होऊ नये म्हणून मी नवरा आणि बायको दोघांनाही बोलवायचो आणि त्यांना एक गॅस सिलेंडर प्रेझेंट द्यायचो. आता तुम्ही म्हणाल हा कसा, तर रिपोर्टर असलं तर रिपोर्ट करू नका. मी इलिगल काम केलं. आमच्या लॅबॉरेटरीमध्ये होते महमूद म्हणून एक स्टोअर ऑफिसर होता, त्याच्याकडनं मी 25 सिलेंडर घेतले आणि ते ठेवले. आणि याला मात्र मी सांगायचं की तुम्ही अप्लाय करा, 6 महिन्यात परत करा. त्यातला महत्वाचा भाग आहे की विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या इतरांच्या गरजा समजून घेणं. आणि त्यामध्ये मला आठवत की हे झालं वैयक्तिक, पण ह्याच्यामध्ये काय व्हायचं की जर्नल्स आमची 4-4 महिने रिसर्च जर्नल, कारण नवीन रिसर्च आले की ते रिसर्च जर्नलमध्ये जातात,
अहो त्यांनी जगाने काय केलं हे लगेच कळायला पाहिजे ना. चार महिन्यांनी कळलं तर आपण मागे आहोत ते मागे 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 जात राहणार. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं. आता तर परिस्थिती बदललेली आहे. आता काय होतं, सगळी ही जर्नल्स वगैरे आलेली आहेत, अजून सूर्य पूर्वेला उगवतो. याचा अर्थ आपण हार्वर्ड मधला आपला जो कॉम्प्युटर आहे त्याच्या आधी 8 तास 10 तास जागे होतो. त्याचं नाव वी आर अहेड ऑफ देम, नॉट बिहाइंड बाय 4 मंथ्स. विवेक यू आर हियर. 32K वॉज अ बिग मेमरी. 128K मला आठवतं ते IBM 1904 मशीन ते आम्ही शेअर करायचो. आज तुमच्या प्रत्येकाकडे जो हे आहे स्मार्टफोन आहे त्याची ताकद तुम्ही जो परम खडवला होता 1 गिगाफ्लॉप त्याच्यावर 1000 पटीने जास्त आहे. म्हणजे विजय भटकरांनी वेगने वगैरे सगळ्यांनी मिळून आपल्यासाठी एक सुपर कम्प्युटर संबंध देशासाठी बनवला. आता प्रत्येक एक सुपर कम्प्युटर प्रत्येकाच्या खिशामध्ये आहे. हा त्यातला बदल आहे. तर त्यावेळी काय झालं की नवीन इक्विपमेंट घ्यायचे अहो भारताकडे हे नव्हते, डॉलर्स नव्हते. तर मला एक वायझनबर्ग रिओमॉनिओमीटर म्हणून पाहिजे होता. कळलं ना, त्याची किंमत विशेष नव्हती पण तो इम्पोर्ट करायला आपल्याकडे डॉलर्स नव्हते. त्याला 2 वर्ष लागली. मग 2 वर्ष मी काय भजन करत बसलो असतो? नाही. मी म्हटलं हे दार उघडत नाहीये, मी माझं दार खोलतो आणि मी मॉडेलिंग अँड सिम्युलेशन मध्ये गेलो. तिकडे फक्त डोकं लागतं, दुसरं काही लागत नाही. काही आपल्याकडे नसतं तेव्हा लक्षात ठेवा आपल्याकडे डोकं नेहमीच असतं. आपल्याकडे वापर कसा करायचा हे महत्वाचं आहे. आणि 77 ते 82 5 वर्षांमध्ये जे काम झालं त्याच्यात भारतात 45 वर्षाच्या याच्या खाली जे सायंटिस्ट असतात त्यांना हायएस्ट अवॉर्ड म्हणजे भटनागर प्राईज ते मला अवॉर्ड मिळालं. तर मूळ मुद्दा असा की जेव्हा दार उघडत नाही तेव्हा स्वतःची दारं उघडा. कळलं की नाही? विल बी सक्सेसफुल. तिसरा म्हणजे आता काय झालंय मुलांचं, इन्स्टंट कॉफी, त्यांना इन्स्टंट पाहिजे सगळं. त्यांचा फोकस पण फार कमी आहे, अटेन्शन स्पॅन कमी आहे. आम्ही मगाशीच म्हणत होतो की मोबाईलचं सारखं असं 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 चालू असतं, बरोबर. आणि त्यामुळे त्यांना काही असते लवकरच. सो ऑब्वियस से लाईक इन्स्टंट कॉफी देट नो इन्स्टंट सक्सेस. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये दर दिवसाला 24 तास दिवसेंदिवस आठवड्यातून आठवडा महिन्यातून महिना वर्षातून वर्ष असं माझं काम चालू असतं आणि ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू आहे. तर हा महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि पाचवा म्हणजे एक अनेकडोट सांगून पाचवा हे, जसं मगाशी म्हटलं तसं मी फेलो ऑफ रॉयल सोसायटी झालो. प्रोफेसर सेनाराव भारतरत्न हे माझे चौथे गुरु जसं म्हटलं. अर्थात काही झालं की पहिला माझा फोन गुरूंना असतो. कळलं की नाही? सर्वात आधी आईला सांगायचं, वैशालीला सांगायचं आणि नंतर गुरु हे माझं ठरलेलं आहे. त्यांना फोन केला मी. मला वाटतं शाबासकी देतील इथे वगैरे. काही नाही, काय म्हणाले माहिती आहेत का? नॉट बॅड, ठीक आहे. नंतर मी अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्स फेलो. त्याची सांगतो मी काय ते. तर ती 1780 मध्ये बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉर्ज वॉशिंग्टन यांनी त्याची स्थापना केली. आणि त्याचा फेलो होणं म्हणजे फार मोठं समजलं जातं. 200 नोबेल लॉरेट त्याचे फेलो आहेत. आणि अगदी विन्स्टन चर्चिल पासून ते नेल्सन मंडेला पासून ते आइन्स्टाईन पर्यंत असे सगळे त्याचे फेलो आहेत बरं. आणि भारतामधनं 1780 पासून फक्त 7 आणि मी 7वा होतो. तर म्हटलं त्यांना आता आनंद होईल. मी फोन केला तर उत्तर काय द्यायचं माहितीये का? काय असेल? नॉट बॅड. त्यानंतर मी ह्याचा US नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्स चा मी एकुलता एक भारत म्हणजे 7वा किंवा 3रा वगैरे तसं काही नाही पहिला. आता म्हटलं ते नक्कीच खुश होते. मी त्याला फोन केला परत म्हणाले नॉट बॅड. मग मला राहिले नाही. म्हटलं सर व्हॉट डू आय हॅव टू डू, तुम्हाला इम्प्रेस करायला मला काय करायला पाहिजे? तर त्यावेळी त्यांनी जो मंत्र दिला तो आपल्या समोर ठेवतो जो विद्यार्थ्यांना तेवढा आणि आपल्यालाही. तर ते म्हणाले जसं हे म्हणाले रमेश म्हणतात मला ते, रमेश यू आर क्लाइम्बिंग ऑन द लॅडर ऑफ एक्सलन्स, गुणवत्तेच्या शिडीवर जातो. अँड दॅट लॅडर ऑफ एक्सलन्स हॅज नो लिमिट, त्याला सीमा नाही आहे. एक्सेप्ट इन द लिमिट्स दॅट यू पुट ऑन युअर माइंड, ती लिमिट तुम्ही स्वतः ठरवलेली असतात. आता केवढा लिमिटलेस लॅडर ऑफ एक्सलन्स
कळलं या गुणवत्तेच्या ह्याला सीमा नाही हा त्यांचा मेसेज होता. आणि हा मेसेज जर मी दुसऱ्या याने कन्वर्ट केला तर तो काय होतो की कुठल्याही दिवशी काही जरी मिळालं तरी म्हणायचं माय बेस्ट इज यट टू कम. बरोबर. आणि म्हणून मुलांना माझा जो पाचवा हे आहे तो असा आहे की रोज सकाळ उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात कशी करायची माय बेस्ट इज यट टू कम अँड मे बी टुडे विल बी द डे वेन इट विल कम. आता ती 15 वर्षाची मुलं 20 होतील 25 होतील 30 होतील 40 होतील 50 होतील 60 होतील 80 होतील आणि आताची मुलं तर 100च. तरी सुद्धा शेवटच्या दिवशी सुद्धा कळलं की स्वतः उठून म्हणायला पाहिजे बेस्ट इज यट टू कम अशी दिवसाची सुरुवात करायला पाहिजे. मग आपण म्हणाल सुरुवात अशी करायची मग शेवट कसा करायचा त्याचं एक उदाहरण देऊ मी संपवतो. मला आठवतं सायन्स कॉम्प्लेक्सचा जेव्हा मी प्रेसिडेंट होतो त्यावेळी ते लेक्चर मी गोव्यामध्ये लिहिलं शेवटचं अगदी शेवट माझं शेवटपर्यंत चालू असतं कारण तेव्हा सॅटिस्फाईड झालं डिवाईन डिस्कंटेंट म्हणतो ना की अजून चांगलं अजून चांगलं अजून चांगलं वगैरे ते मी लिहित होतो. आणि त्याच्यामध्ये लिहिता लिहिता माझा शेवटचा पॅराग्राफ जो होता त्याच्यामुळे माय इंडिया हा शब्द 4 ते 5 वेळा म्हणजे 5-6 लाईन मध्ये आणि नंतर तुम्ही वाचला ते संबंध लेक्चर संबंध देशात हे झालं होतं. तर संध्याकाळी एका आसाममधल्या मुलीचा फोन आला सर डू यू रिअलाइज दॅट यू सेड माय इंडिया 4 or 5 टाइम्स इन द लास्ट हे. तर म्हटलं बरोबर माझ्या लक्षातच नव्हतं म्हणजे मी बोललोय म्हणून म्हटलं पण तू बोलतोय ते खरं असेल कदाचित पण जर ते खरं असलं तर वाय डझंट ईच वन ऑफ अस से माय इंडिया एव्हरी डे. आणि म्हणून सकाळी मी सांगितलं काय करायचं ते माय बेस्ट इज यट टू कम. रात्री झोपताना 3 वेळा म्हणायचं माय इंडिया माय इंडिया माय इंडिया माझा भारत माझा भारत माझा भारत. आणि हे जर संबंध देशाने केलं तर आपला देश कुठे जाईल याची मला कल्पनाही करू. धन्यवाद.